मंडळी मुलाखत म्हटलं की त्यामध्ये आठवणींचे अनेक कप्पे उलगडले जातात. चला बघूया या कप्प्यांमध्ये काय दडलंय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, वणक्कम, हॅलो सगळ्यांना. गर्ल्स अँड बॉईज, लेडीज, जेंटलमेन अँड चाळीसीतले चोर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे पॉडकास्ट विथ ओंकी. आय एम युअर होस्ट, आय एम युअर दोस्त, तुमच्या इंस्टाग्रामची पोस्ट ओंकार राऊत. मला सगळे ओंक्या म्हणतात, ओमी म्हणतात, ओंकी म्हणतात, राऊत, राऊत्या, राजदीप, बट माय पर्सनल फेवरेट इज टीयर ट्रायसेप्स. मी टीयर ट्रायसेप्स नावाने या पॉडकास्ट करतो आणि या पॉडकास्टचे कॉप्या निघालेल्या आहेत, यु नो, रिमेक करतायत, चोरतायत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की ब्रिंग इट ऑन गाण्यावर कोणीही कितीही नाचू दे तरी सई तामणकरची एंट्री ही सई तामणकरची एंट्री आहे हे सगळ्यांनी लक्षात. इथे सगळ्यांचं मन जिंकून मी पॉडकास्टला आता सुरुवात करतो. तर आज आपले जे गेस्ट आहेत पॉडकास्टचे ते ज्येष्ठ दिग्गज कलाकार आहेत. त्यांना नुकताच लुकतुके प्रतिष्ठानचा कसे आहेत ना हे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. पद्माकर, विनायक, भूतमारे म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके भूतमारे काका. काका प्लीज. काका नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. या 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 सगळ्या तरुणांना लाजवतील असे आपले 85 इयर्स चे तरुण. रोज सकाळी मी शीर्षासन वगैरे करतो बरं का. वा 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 काका काका. नका नका करू हे कशाला. रोज मी करतो. नाही नाही इंजुरी वगैरे होईल. नाही नाही इंजुरी नाही होणार. वेट मारतो रोज मी. वा पाय बघा सुजलाय तो सुजलाय. आजच वेट मारताना पडलं त्याच्यावर. तुम्ही असे वेट मारत नाही आहेत असे मारता येतात. शाबूत आहे अजून विनोद बुद्धी माझी कळलाय. सो सॉरी काका. बसा बसून घ्या बसून घ्या. नाही हरकत. मी घेतो. नको नको नको. बसून घ्या बसून घ्या बसून घेतो. या नमस्कार काका. पण खरंच सलाम आहे तुम्हाला तुमच्या ह्या म्हणजे जिद्दीला. तुम्ही इथे आलात पॉडकास्टला आणि मुळात तुम्ही घाबरू नका. हे काय मुलाखत नसणार आहे. आपण गप्पा मारायच्या आहेत, फक्त गप्पा मारायच्या आहेत. आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचंय. माझा जन्म अबलोली गावात. काका मी प्रश्न विचारणार नंतर. सुरू करूया मग. हो सुरू करूया. माझा जन्म अबलोली गावात. नाही काका काका मी प्रश्न विचारणार. मुलाखत नाहीये. नाहीये एवढी आहे मुलाखत आहे. स्वरूप एक गप्पांचं आहे. सुरू करूया मला. हा नाही नाही मी प्रश्न विचारणार आता. तर गाईज भूतमारे काका आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला माहितीच आहे पण त्यांच्याकडनं आपल्याला काही किस्से मिळणार आहेत का ते आपण जाणून घेणार आहोत. काका तुमची कारकीर्द तशी खूप मोठी आहे. मोठी म्हणजे पण त्याची सुरुवात नाटकातून झाली आहे का. नाटकातून व्यवस्थित. म्हणजे गाईज अँड गर्ल्स म्हणजे बघा कधी कुठल्या काळात जेव्हा मी पाळण्यात काय आईबाबांच्या विचारातही नव्हतो तेव्हा यांनी पहिलं नाटक केलेलं आहे. आय एम आय राईट. खरं आहे. पहिलं नाटक केलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आणि काय त्यात काय काय मजा आली काय काय होत. नाटकाचं नाव होतं केतकीच्या मनी कसे बसेस असे हे नाटकाचं नाव होतं. बरोबर. आणि त्यात ते सहस्त्र योजने दूर असलेल्या माझ्यातून समोर या. काका राहू दे का. हो हो वा वा. हो 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 हो. क्या बात है क्या बात है. वा 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 काका. वा 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 वा. बसा बसा. दोन पानांची सोलो घेऊ. आता एक पान बोललात तुम्ही अख्खं ऐकू आला आम्हाला. या 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 बोललो. हो हो हो. म्हणजे काय पण फक्त
काका एवढंच आहे की असेंबल होणार नाही असं काही प्रयोग आता तुम्ही करू नका. नाही नाही, पण हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो व्यावसायिक नाटकाचा, केतकीच्या मनी कसे वसे ससे, हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो 8 नोव्हेंबर 1965. तुम्हाला तारीख लक्षात? हो लक्षात आहे माझं. आणि साहित्य संघ मंदिरला प्रयोग होता रविवार दुपार. एवढं लक्षात आहे तुमचं? मी तुम्हाला विचारतो त्या दिवशी प्रयोगाला कोण आलं असेल? प्रेक्षक. प्रेक्षक तर येणार ना, हाऊसफुल प्रयोग होता बाबा तो. दिलीप कुमार हा आले होते. हो का? दिलीप कुमार. नाटक खूप आवडलं असं बोलले माझ्या समोर येऊन. काय 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 बोलले? नाटक खूप बोलले माझ्या समोर. दिलीप कुमार स्वतः दिलीप कुमार असं बोललेले आहेत त्यांना काकांना. आमचे निर्माते त्यांना म्हणालो दिलीप कुमार काजू बिजू खाओ. पण तुम्हाला सांगतो काय प्रयोग, साहित्य संघ मंदिर तेव्हाच साहित्य संघ मंदिर म्हणजे तेव्हा हाऊसफुल प्रयोगांसाठी ओळख होती साहित्य संघ मंदिरची. चर्नी रोड स्टेशन पासून शॉर्टकटनी गिरगावला जाताना लेफ्टला जे लागतं अशी ओळख नव्हती त्याची त्या काळी. साहित्य संघ मंदिर आणि काय नाटकाचा प्रयोग रंगायचा रविवार दुपार. झोपलात? कुठ काय बोलत हो तुम्ही? साहित्य संघ नाटकाचा नाटकाचा प्रयोग काय रंगायचा तुम्हाला? मी त्या नाटकात होतो. कास्ट काय होती? मी होतो अरुण कदम होते. अरे वा, अरुण कदम माहितीये की त्या काळी? हा त्या काळी त्यांनी व्याकरणात PhD केली होती. मराठी व्याकरण? मराठी व्याकरण. तेजपुंज अभिनेता हो. असं एंट्री घेतली ना की मराठी भाषा मान खाली घालून बसस्टॉपवर जायची. अरुण एकदम तेजपुंज गोरा गोमटा होता हो. हल्ली ना जरा त्यांनी काहीतरी स्वस्त प्रसाधनं वगैरे लावलेली आहेत त्यामुळे जरा चेहरा उतरलाय त्याचा. अच्छा, कुणाकडे जातो हो? तुझे डॉक्टर कोण? तर लेडीज असं उत्तर देतो काय बोलणार? हजार काका काका ऐकायला पाहिजे ना. तुमच्याबद्दल आपण बोलणार, नाटकाच्या बद्दल. अरुण केतकीच्या कसे असे? अरे बापरे तुला काय सांगू, मी होतो अरुण होता. त्यानंतर श्रीनिवास पेंडसे अभे पुण्यातले श्रीनिवास पेंडसे अशाचे चालतात ते होते. त्याच्यानंतर तो अविनाश जगताप होता याच्या उरणचा. अविनाश जगताप अपडाऊन करायचा उरणहून रिअल सल्ला इथे शेवटी अपडाऊन करायचा तो. आणि तीही होती ती एक मुलगी होती बघ ती इथे जास्वंदाचं फूल घालून यायची बघ टवटवीत. काय बरं तिचं नाव? एक चांगलं नाव. हिरोईन का? नाही रे, मुख्य केतकीची भूमिका करायची ती. ती काय अभिनय करायची. अच्छा. अरे वा 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 वा, 4 प्रयोगात सोडलं नाटक तिने. मामांनी लग्न केलं ना तिचं, पण ती आज असती ना. अरे बापरे, अच्छा तुमच्या त्या तामणकर आणि माळीबिळी छोट्टी छोट्टी गाण्याची सांगून ठेवतोय. वा वा वा, तिने कधी माकड चावून घेऊन घेतलं नाही, गरजच नव्हती तिला. आणि तू तुला सांगतो ती अशी उभी राहायची, मी विंगेत असं विंगेत उभा राहायचो मी. ती समोर काम करायची, माझ्या डोळ्यासमोर मी बघतच बसायचो. अरुण मला म्हणायचं भूत मार्या लक्ष काय दा एंट्री घे आता. नंतर मग मी एंट्री घ्यायचो. काय नाव आहे तिचं? रेशमा और शेरा. हा पिक्चर आहे का? पेशे पिक्चर आहे. काय नाव आहे ते तिचं? रे विशू विषयावर काहीतरी नाव. जाऊ द्या का? जाऊ द्या जाऊ द्या, नको ना ते ना सतत ना खूपच राहतात. कशाला, हे 4 दिवसांचं करिअर होतं त्यांचं. त्यांनी स्वतःचं करिअर एवढं सिरियसली घेतलं नाही, आपण कशाला एवढं सिरियसली घेतोय? काय तिचं नाव मला आठवत कसं नाही? हरकत नाही, राहू द्या ते. तिचं नाव राहू द्या. फोन केला पाहिजे मला. कोणाला फोन करताय काका? अरुणला फोन करतो, त्याला माहिती आहे. काका नको काका, अरुण अरुण कदमांना नको आता. चालेल चालेल, काय आहे ना माझ्या डोक्यात राहून जाताना ते एवढं लाल स्वेटर मला माहिती आहे तिचं. हा हॅलो 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 अरुण, मी बोलतोय. कोण रे? मी बोलतोय भूत मारे भूत मारे. अरुण ऐक ना ऐक ना, ती कोण रे हिरोईन? आपण एक नाटक केलं होतं बघ केतकीच्या बनी असे कसे वसे ससे, त्यातली
केतकीचे ससे असे कसे अरे केतकीचे ससे कुठून आणलेस? केतकीच्या बनी वैसे कसे ससे असं नाटकाचं नाव होत. हळू हळू हळू. हिरोईन होती बघ, चार पुरुषांनी सोडून गेली ती. नाही का ती लग्न होत म्हणून घेऊन गेलं. तिचं नाव काय रे? वैशाली प्लाझा. अरे हॉटेलचं नाव आहे. अरे हॉटेलचं नाव काय सांगतोय तू? वैशाली प्लाझा नाही. तू एक काम कर, प्रभाला आत्ताच्या आत्ता फोन कर, त्याला आठवत असेल. ही प्रभा कोण? अरे हा प्रभा आहे ना, आपला मित्र आहे ना. त्या नाटकात टेपऱ्या करायचो, टेपऱ्या त्याला फोन कर. कट करा, नका. नाव मला आठवलं पाहिजे. नको ना, नको. काय गरज आहे त्या नावाची? काही गरजच नाहीये. क वरून होत रे नाव? कोमल होत. नाही रे, क वरून होत सांगतोय. कोमल क वरूनच आहे. काय नाव होत? कविता होत. क वर्ण नाव होत सांगतो. कविता क वर रे. लीना, लीना होत. क वर्ण नाव आठवत नाहीये. लीना कसं? क राहू दे ना, जाऊ दे ना. तिला हनीमून जास्त महत्वाचा वाटला नाटकापेक्षा. तिच्याबद्दल काय? आपण तुमच्या कारकिर्दीवर येऊया का काका? तुमची कारकिर्द, तुमचा पॉडकास्ट, तुमची मुलाखत. मला मला म्हणायचं असं होतं की तुमचं नाटक तर तुम्ही स्टार होतातच नाटकात तुम्ही, पण नंतर तुम्ही चित्रपटाने सुरुवात केली. चित्रपटाने सुरुवात केली. ध्यास मर्म हा चित्रपट तुमचा 25 आठवडे चालला, जुबली स्टार म्हणायला लागलं तुम्हाला. हा अनुभव कसा होता? पहिलाच पिक्चर 25 आठवडे. आम्ही सांगतो हे, हा जो पिक्चर आहे ध्यास मर्म, हा 1.5 महिना आम्ही शूट केला लाडोबाच्या गांजलात. ताडोबाच्या जंगलात. जंगलात आम्ही शूट केला. आणि काय तुला सांगू तिथे? अरे बाप रे, काय तिथे ती दगर गाडी, गर्द झाडी, गर्द झाडी. अरे बापरे, तू त्या वेळेला कसं ते हे नव्हते काही, ते वाघ बीक बघायला जातात ना सफारी बीक, नव्हते स्पेशल परमिशन काढले होते. आणि काय सांगू तुला? काय काय काय? एक दिवस सेट वर काय झालं असेल? शूटिंग. अरे शूटिंग रोज होत ना. अरे वाघ आला, वाघ, वाघ आला. आम्ही असे बसलो आहे आणि तो वाघ. काय वाघ आडनाव त्या मुलीचं आत्ता आठवलं. वाघ आडनाव. फोन करतो. नका त्यांना, परत कशाला फोन करताय? काय ना, तो नसलेला मेंदूचा भुगा फाडत बसला. अहो सोडा ना ते काका. काका राहू द्या ना. हॅलो. हा अरुण. अरे ते वाघ आडनाव आहे. तिचं वाघ नाव काय असेल? पुष्पा लॉज. अरे पुष्पा लॉज काय रे? हॉटेलची आणि लॉजची कसली नाव लक्षात ठेवतोय? राहू द्या, सोडा. कट. नका करू फोन तुम्ही आता. काही गरज नाही आता फोन करायची काका. काय ती चार प्रयोगाची होती? अच्छा अच्छा केलं असेल चार प्रयोग आणि नंतर गेली ती कशाला? तिचं नाव आपण. तुमची कारकिर्द आहे की नाही? माझी कारकिर्द आहे. हा प्लीज 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 मला. हा वाघ, वाघ आणणं होतं तिचं, विसरून जा. शासनाने एवढा मोठा पुरस्कार दिलाय तुम्हाला. होय. तुमच्या घराच्या चौकात तुमचा शिल्पाकृती एक मोठा पुतळा उभा. शिल्पा, शिल्पा नाव ते शिल्पा वाघ. आता आठवत कसं नाही? जाऊ द्या ना ते नाव काका. आओ सोडा ना काका. काका हॅलो. हॅलो. अरे अरुण, तिचं नाव शिल्पा वाघ. केतकी. अरे नाही रे, शिल्पा वाघ रे ती. नाही का आपण तिला शिल्पा वाघ, शिल्पा वाघ चिडवायचो. शिल्पा वाघ नावाच्या मुलीला काका तुम्ही शिल्पा वाघ, शिल्पा वाघ असं चिडवायचं. अरे शिल्पा वाघ नाही का ती? नाही नाही, केतकी बने ना. अरे ते नाटकाचं नाव आहे, केतकीच्या बने ना. मिक्स कर. नका ठेव, नका बोलू. झालंय ना आता काका, प्लीज. तुम्ही कलाकार. क्लिअर आहे आता एकदम. आता नाव आठवलं बरं वाटलं. ते सतत टोचत राहत. आपला पॉडकास्टच होत नाहीये हा. कोणत्या शिल्पा वाघचा पॉडकास्ट वाटतोय आता आणि अरुण कदमांचा वाटतोय? घ्या. तुम्ही तयार आहात आता? काय करायचं? काय शिल्पा वाघ वगैरे फोन वर बोलायचं. हॅलो. 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 नमस्कार. नमस्कार. हो हो हो. भूतमारे. होय हो. भूतमारे. हो बरे. बोलतायत बोलतायत. नमस्कार. ऐकताय तुम्ही? चित्तरंजन देशपांडे बोलतोय. अरे ओळखला का? नाही. तुम्ही कसं ओळखणार? आम्ही तुमच्या केतकीच्या बनी बसे त्याच्या शुभारंभाच्या प्रयोगात आम्ही आलो. काय सांगितलं? शुभारंभाच्या प्रयोगाला. बापरे बा.
प्रश्न असेल तर विचारा. छान वाटतंय तुमच्याशी. देशपांडेजी, देशपांडेजी प्रश्न. हॅलो, कोण बोलतोय मध्ये मध्ये? शांत बस रे. हॅलो हॅलो, शांत बस. हा बोला बोला. छान वाटतंय भूतमान. भूतमान आहे. तुमच्या नाटकात बघा, एक अत्यंत सुंदर अशी मुलगी होती, ती लिली लेले नाव तीच. ती हल्ली कुठे असते दिसलीच नाही मधल्या काळात. शिल्पा वा कोण? अरुणला फोन करायला पाहिजे. काही नका फोन करू कोणाला. बंद करा फोन, ठेवून द्या. लिली लेले हे नाव होतं त्या हिरोईनच. दोन अक्षर लक्षात ठेवायची होती तुम्हाला फक्त. चार झाले ना ते. पण एक रिपीट होता की नाही? लिली लेले दोनच. बाकी सगळं लक्षात होतं तुमच्या. लिली लेले लक्षात ठेवायचा येत नाही तुम्हाला. शिल्पा वाघ बंद करा हा पॉडकास्ट. नाही, निघून जा स्वतः स्वतः. वाजवून टाका सगळं काय असेल ते. मला सांगते लिली लेले. अवांतर गप्पांचा हा पॉडकास्ट फारच रंगला. मजा आली. मस्त. येस प्रसाद. वा 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 वा, बहारदार. फार मजा आली. सम्या, फार गोड लिहिलं होतंस आणि त्याच्या दसपटीने फार गोड परफॉर्म केलंस तू. इतकं गोड कॅरेक्टर होतं, म्हणजे इतकं गोड. त्या नटाची कारकीर्द तर मला माहीत नाही, पण त्या माणसामधल्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तू अंडरलाईन केल्यास इतकी मजा आली. त्यांचे ते जुन्या नाटकात रमणं आणि मग त्या एकाच गोष्टीवर अडकणं आणि मग एकाच मित्राला फोन करणं, ती जी वयानुरूप येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इतक्या कमालीने अधोरेखित केल्यास तू की क्या बात आहे. म्हणजे त्यातला ह्युमर पण मेंटेन ठेवलास, ॲज त्याच वेळेला ते कॅरेक्टर पण इतकं अप्रतिम फुलवलंस. फार मजा आली, फार मजा आली. ओंकार मस्त, फॅन्टॅस्टिक. मजा आली, फारच मजा आली. सई, मॅड परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. समीरदा, तू अजून एक आजोबा सदृश कॅरेक्टर साकारतोस ते, म्हणजे तुझं आणि प्रसाद. तर ते आजोबा आणि हे आजोबा पण खूप वेगळे होते, म्हणजे जमीन आसमानचा फरक होता त्याच्यामध्ये. खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अ ब्रँड न्यू सिरीज. आज पहिलीच वेळ होती. आय एम शुअर तू आता ह्याच्यामध्ये पण सराईत होत जाशील आणि पॉडकास्ट विथ ओंकी हे नुसतं इथं नाही तर अजून कुठे कुठे पण प्लॅटफॉर्म्सवरती आम्हाला बघायला मिळेल अशी मी आशा करते आणि तुला खूप शुभेच्छा देते ओंकार. थँक्यू.